नमस्कार मंडळी, आज आपण लोकसभेची वारी आली आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं बारामती दौऱ्यावरती आहे आणि बारामती मध्ये सध्या काही गावांमध्ये टँकरची परिस्थिती उद्भवलेली आहे आणि काही गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. तर माझ्या पाठीमागचे चित्र आहे ते तुम्ही पाहू शकता की टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी या महिला भगिनी आहेत त्या पाणी भरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आपण त्यांच्याशी संवाद साधतोय की या कशी परिस्थिती आहे आणि काय. नमस्कार. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची, तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी. साखरपुडा, लग्न समारंभ, रिसेप्शन, डोहळे जेवण, बारसे, बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत. 1500 लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन, एसी हॉल, साऊंड सिस्टीम, विद्युत रोषणाई, HD प्रोजेक्टर, फ्री वायफाय, भव्य स्टेज, सेल्फी पॉइंट, कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची. कशी परिस्थिती सध्या टँकरची? काय बरं आहे म्हणायचं, काय करायचं आता. आम्ही किती दिवसात येते पाणी? येत 2 दिवसांनी 3 दिवसांनी, कधी कधी रोज येत. पिण्याच्या पाण्याची एवढी अडचण आहे तुमची, शेती आणि पिकाचा चारा जनावरांचा. हे तर लय मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा. कारण नदी असून आम्हाला उपयोग नाही काय. नुसतं आश्वासन दिलं जात आहे आम्हाला, एवढं आता येईल, ह्या वर्षी येईल, पुढच्या वर्षी येईल. पाणी काय आलं नाही अजून आमच्या कराना दिला. ननंद भाऊजू उभा आहेत, काय सांगाल त्यांना? आमची मोठी विनंती आहे की आम्हाला कराना दिला पाणी द्यावं म्हणून, एवढी इच्छा मोठी आहे. आता कोण पाणी दिला असं वाटतं तुम्हाला, ननंद की भाऊजू? आता बघू, आम्ही तर काही सांगू शकत नाही. आता लय बरेच दिवस झाले आम्ही सांगतोय त्यांना. नमस्कार ताई, कशा पद्धतीनं पाण्याचा प्रश्न गंभीररित्या चालू आहे आणि सांगितलं पिण्यासाठी पाणी आहे, टँकर पाणी पुरवठा आहे, शेतीच्या पाण्याची काय अवस्था आहे? शेतीच्या पाण्याची खूप वाईट अवस्था आहे, पिकं जळून चाललेली आहेत, गुरांचे खूप हाल होत चाललेले आहेत, त्याच्यामुळे पाणी आम्हाला खूप आवश्यक आहे. आता लोकसभेची निवडणूक लागल्या, हा उत्सव सगळ्या देशामध्ये गाजतोय, एकीकडे तुम्ही दुष्काळाच्या पाण्याशी संघर्ष करताय, एकीकडे बारामती मध्ये ननंद आणि भाऊजू उभा आहे, काय सांगाल? ते दोघे इथले कुणी आलं तरी आम्हाला आनंदच आहे, कारण आमचे प्रश्न आम्हाला एवढे आहेत की आम्हाला राजकारणाचं काही फारस नाही. कोणी उद्या फक्त तुम्हाला पाणी आवश्यक आहे. काय परिस्थिती आहे सध्या पाणी? पाण्याची बिकट परिस्थिती आमच्याकडे. किती दिवसात नाही येते पाणी? किती पाणी मिळाल? 8 दिवसात नाच भरते पाणी, तेवढ्यात तुम्ही आला. चाऱ्याचा वगैरे कसा? चारा नाही विकत आहे, उत्सव आला सगळं विकत. किती जनावर आहे मोठी? मोठी 30 गाय आहेत. सगळं एवढं कसं काय हँडल करता? गडी नाही पण विकत घ्यायचं आता काय करणार? परवडते ना? परवडत असे परवडत नाही. काय काय होईल कौल कोणाकडे? आमचा कौल तसं सांगताच येत नाही कौल कोणाकडे. ननंद जवळची का भाऊ? ननंद ताई जवळच्या का वहिनी जवळच्या? ननंद. काय सांगाल एक युवा मतदार म्हणून, तुम्ही तुमचं मत काय काय वाटत कोणी? एवढ्या कोणी येऊ द्या, आम्हाला दोन्ही जवळच्या, दोन्ही बारामतीच्या, फक्त आम्हाला पाणी येऊ द्या, आमचे थोडे प्रश्न सोडवू द्या, एवढीच इच्छा आहे. कोण प्रश्न सोडवू दिला असं वाटत? प्रश्न दोघी सोडवतील, दोघे चांगले, तसं काही नाही आमचं, आम्ही दोन्ही कडून आहे. बारामती एक सत्ता केंद्र बनलेला आहे, बारामती इकडे एक सत्तेचं केंद्र म्हणून म्हणजे पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. इथं अजितदादा सुद्धा मंत्री आहेत, खासदार सुप्रियाताई सुळे इतक्या दिवस त्यांनी प्रतिनिधित्व केलंय, आणखी एवढे दिवस त्यांच्याकडे सत्ता असून सुद्धा हे प्रश्न कसे काय अजून प्रलंबित आहे? प्रश्न त्यांनी ना बऱ्यापैकी सोडवलेले आहेत, नाही असं नाही, त्यांनी विकास पण केले, बारामतीचा विकास झालेला आहे, पण कोणीही आलं तरी एकाच घरातली एकच कुटुंब आहे त्यांचं शेवटी, ती वाईट म्हणजे चांगलंच आहे सगळं, कोणीही आलं तरी. बारामती सिटीचाच विकास झालाय का, जे आसपासची गाव आहे त्या गावात पण झालेला आहे विकास? आता थोडं आता उन्हाळा आहे, पाणी सगळीकडे नाही आहे, पाण्याचा प्रश्न आता थोडं ह्या पद्धतीने का होईना, पण ते सोडवतात, टँकर देतात थोडंफार, नदीला पाणी नाहीये पण जेव्हा येईल तेव्हा ते देतात, त्यांच्या परीने होईल तसं देतात. एक युवक म्हणून कशा पद्धतीने इथल्या रोजगाराचे वगैरे प्रश्न मिटलेत? रोजगाराचं नाही, शेतीचं अवघड इकडं, मुळात पाणी खारट आहे, म्हणजे त्या खारट पाण्यावर शेती पण होत नाही. ऊस लावलाय आम्ही, अक्षरशः जळून गेलाय त्या खारट पाण्याने, खारट पाण्यावर शेती होत नाही. आणि इकडे मग व्यवसाय काय करायचं, शेती सोडून तर मग जनावर करतात, आणि जनावर उन्हाळ्यात एवढा अवघड आहे की चारा पण येत नाही त्या खारट पाण्याने, आणि आला तरी सध्या पाणीच नाही,
म्हणजे रोजगार पासून सगळं खाण्यापासून सगळं विकत घ्यावं लागतं. ते काहीच परवडत नाही, फक्त जनावर जगवायची सध्या. आणि माणसं या माध्यमातून आता पाणी उपलब्ध होत आहे तेवढं आम्ही पुरवतो, कसं तरी चाललंय सध्या. तर इथून पुढे अजून चांगलं झालं, फक्त पाण्याचा प्रश्न मोठा आहे. इथं दुसरा बाकीचा विकास वगैरे आहे नाही असं नाही. तसं तर कुणालाच मान्य नाही, आम्हाला पण नाहीये. एका घरात दोन विभागणी झाली ते चुकीचं वाटतंय. तसं पहिला नकोच होत, पण झाला विकास. तर आलंय एक युवाकडं, युवा नेतृत्व आलंय दादांकडे. आलं तरी पवारांचं थोडस झालंय आता. असं म्हणायचं का वय झालंय पवार साहेब? वय झालं असं नाही, पण त्यांनी पण केलंय. त्यांच्या पण उन्हाळा पावसाळा बघत नाहीत ते सभा घेणार. युवा नेतृत्व आलं तर चांगलंच आहे. देशात कुणा सरकार यावं, देशात कुणा सरकार यावं, काय आता कुणाचं आलं तरी चालतंय. आम्हाला फक्त आपलं इकडची काम केली बस. आमचा असा वैयक्तिक काय नाही प्रश्न. एक मोठा प्रश्न करा नदीचं पाणी, एवढंच मी सांगते तुम्हाला शेवटचं आणि पहिलं. दुसरं काही आम्ही बोलू शकत आणि इकडे सगळं खरड आहे ना, त्यामुळे नदीचं पाणी चांगलं असतं. त्याच्यामुळे चांगल्या पाण्यावर काय होत आहे ते पूर्ण पाणी येणार आहे ना ते निरा नदीकडून वाढून नळून गोड पाणी सरकारने द्यावं. आम्हाला मोठी इच्छा आहे आमची, आतुरतेने वाट बघतोय आम्ही. आमचा फक्त पाण्याचाच प्रश्न आहे. जनावरांना तर आमच्या बाराही महिने म्हणजे पाऊस असेल तेवढेच फक्त गोड पाणी, नाही तर इतर वेळेस प्रत्येक वेळी खारटच पाणी. शेती पिकते का खारट पाणी? नाही, ना पिकताच येते ना पिकताच. 50-60% पिकत असेल उग कस तरी आपलं, नाहीतरी चांगली तर अजिबात नाही करायचं म्हणून. राजकारण करायला लागले तुमचं मत कोणाला? नाही मत तर तसं काही नाही अजून, हेच नाही मतदाराला नावच नाही आमचं अजून. कसं बघ कुणी आलं तरी काय नाही आम्हाला, मला फक्त पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, बाकी तर काहीच नाही. नननकी भाऊजे एकमत कसं सांगणार शेवटी, एकाच घरातली माणसं आहेत आणि आम्ही पण एका घरातले. तेही आमच्या आम्ही त्यांच्या घरातला असं सारखं आहे, कारण आम्ही बारामतीच राहतो सध्या इकडे आहे. म्हणून आम्हाला बारामतीत माहिती आहे त्यांनी किती विकास केलाय. दोघीकडून ननन भाऊजे असो कोणी असो दोघींनी विकास केलेला आहे. सत्ता आत्ता वेगळी झाली आहे ती वेगळं, दोघी उभ्या राहिल्यात. पण आतापर्यंतचा अनुभव दोघींचा चांगला आहे आम्हाला, त्यामुळे नाही काय.